आपल्या देशासाठी जे जवान त्या सीमेवरती लढतायत ना, त्या जवानांना दररोज धन्यवाद दिल्याशिवाय झोपू नका, कारण आज ते तिथेत म्हणून आज आपण इथे सुखाने भाकरी खातोय. ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी, पानी जो शहीद हुए सीमेवरती लढतायत ना त्यांना विसरू नका, ते त्या ठिकाणी लढतायत म्हणून आज या ठिकाणी आपण सुखाने भाकरी खातोय. आज या ठिकाणी आपण सुंदर अशा हरिकीर्तनामध्ये आहात, त्याच्यामुळे त्यांचे मनापासून धन्यवाद माना आणि जीवनामध्ये एक करा. फक्त या जीवनाचा आनंद कसा घ्यायचा एवढं बघा. आणि सगळ्यांना एकच सांगेन, कुणाची मुलगी, कुणाची बहीण, कुणाची नात दारू कुणीही पिऊ नका. पाया पडून सर्वांना नम्रतेची विनंती आहे. जाता जाता फक्त एक छोटासा सर्वांना पटेल असा दृष्टांत सांगून जाईल. संस्कार मुलांवरती नक्की करा, कारण मुलांवरती संस्कार केले नाही तर पुढच्या 7 पिढ्या बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. किती आदर्श आहेत आपल्या पुढे, किती आदर्श माझ्या महाराष्ट्रामध्ये घडून गेले, पण ते आदर्श आम्ही ठेवत नाही. आमचे आदर्श हिरो हिरोईन असावे ना, पण त्यासोबत माझे छत्रपती शिवाजी महाराज. सुरुवातीचा तुमचा पहिला आदर्श जर कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे, कारण ज्यांनी कसं जगावं, कसं वागावं आणि या देशातल्या प्रत्येक स्त्रीकडे कसं बघावं हे शिकवलं ते छत्रपती शिवाजी महाराज. एक छोटीशी गोष्ट आहे, छत्रपती शिवाजी महाराज 5-6 वर्षाचे होते, कळत नाही लहान बाळ आहे. गडाच्या खाली बायकांचा नाच चालू आहे, बायकांचा नाच चालू असताना शिवाजीराजे त्या ठिकाणी आले, आल्याच्या नंतर पडद्याच्या आडून बायकांचा नाच बघतायत. ही गोष्ट जिजाऊ मासाहेबांना कळली, मासाहेबांना कळल्याच्या नंतर जिजाऊ मासाहेब लाल बुंद झाल्या, डोळे लाल बुंद झाले, तळपायाची अकपार मस्तकाला गेली, काय करावं काय करावं काही सूचना गेलं. जिजाऊ मासाहेब ताड 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 छत्रपती शिवाजीराजांकडे गेले. गेल्याच्या नंतर त्यांना त्या पडद्याच्या आड होते त्यांना सरळ केलं आणि एक खाड कणकाना खाली दिली. आणि खाड कणकाना खाली दिल्याच्या नंतर सांगितलं, शिवाजी तुला ना, तुला या देशातल्या बाया नाचवणारा नाही तर तुला या देशातल्या बाया वाचवणारा शिवाजी व्हायचंय. ज्या वेळेला प्रत्येक पुरुषाची नजर स्त्रीकडे बघण्याची स्वतःच्या बहिणीसारखी असेल ना, त्या दिवशी माझ्या या महाराष्ट्रामध्ये एकही बलात्काराची केस होणार नाही. बलात्कार करणारी मंडळी तुमच्या आमच्यातलीच आहेत. ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज घडले, ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माझे ज्ञानोबाराय घडले, ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माझे तुकोबाराय घडले, ज्या महाराष्ट्राच्या मातीसाठी स्वतःच बलिदान दिलं धर्मवीर संभाजीराजे घडले, त्या मातीमध्ये जर आज आम्ही बघितलं तर काय परिस्थिती आहे. ज्या राजांची जयंती आम्ही साजरी करतो त्या राजांच्या जयंतीला जर परिस्थिती आम्ही बघितली, ज्या वेळेला गडावरती मुलं ज्योत आणायला जातात आणि ज्योत आणायला जात असताना त्यांच्या पाठीमागे एक टेम्पो असतो, मावळे पुढे पळत असतात आणि टेम्पो मध्ये कशाची खोकी असतात तुम्ही सांगितलेलं बरं, मी सांगणार नाही. शोकांती काय दारूची खोकी असतात. ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माझे छत्रपती शिवाजी राजे घडले, ज्या महाराष्ट्राच्या मातीमधल्या राजाची जयंती साजरी करत असताना जर आम्हाला भान राहत नसेल तर राजाची जयंती साजरी नाही केलेली बरी. ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी या महाराष्ट्राच्या भूमीला किती चांगले संत दिले आहेत, तरी सुद्धा आज आम्ही जर बघितलं तर किती वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये. आमच्या राज्यातला शेतकरी सुखात नाही, प्रत्येक माणूस शेतकऱ्याची व्यथा कोणी समजून घेणार नाही दादा, शेतकऱ्याच्या पिकाला इथं कोणी भाव देणार नाही, पण प्रत्येकाने प्रत्येकाची परिस्थिती समजून घेतली पाहिजे. कधीतरी माणसानं माणूस होऊन जगावं दादा. माणसाने माणसाशी माणसा समवागणे ही चामूची प्रार्थना हे चामूचे मागणे. माणसाने माणसा
जगाला काही द्यायचं असेल तर प्रेम द्या, बाकी काही नाही दिलं तरी चालेल. विठ्ठल 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 संत खरं सांगू का, एक रामराम तुम्हाला आणि एक रामराम तुमच्या ढिरीला.
एवढा राग येतो ते बाबा त्या पोराची कॉलर त्या पप्पेची कॉलर पकडतात आणि त्याच्या आईकडे ओढत 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 घेऊन जातात. आता त्याला त्या बाबांना घरामध्ये जाता येत नसतं कारण घरामध्ये जाताना ढिरी अडकली तर त्याच्यामुळे ते बाबा बाहेरूनच आवाज देतात पप्पेची आई पप्पेची आई पप्पेची आई पप्पेची आई. पप्पेची आई घरातूनच ओरडत येते काय झालं बोंबलाईला संस्कार सांगते. त्यावेळेला ते बाबा म्हणतात तुमचा पप्पा मला काय म्हणला. त्याची आई म्हणते काय म्हणला. त्याने मला पहिल्यांदा रामराम घातला ठीक आहे. त्याने मला दोनदा रामराम घातला त्यावेळेला मी त्याला विचारलं का रे तुम्हाला दोनदा रामराम का घातला. त्यावेळेला तुमचा पप्पा मला म्हणतो एक रामराम तुम्हाला आणि एक रामराम तुमच्या ढिरीला. त्याची आई काय म्हणते कशाला गेलता त्याच्या ढिरीला काडी लावायला. विठ्ठल विठ्ठल सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. माझ्या अल्पशा बुद्धीला जसं पटेल जसं सुचेल तसं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही बरोबर असेल ते माझ्या गुरुवर्यांचं धन आहे. जे काही चुकलं असेल ते माझ्या वाणीचे दोष आहेत. ज्ञानेश्वर जाता 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 फक्त एवढंच सांगेन आई वडिलांची सेवा करा गोमातेची सेवा करा. गाय आपल्या देशशास्त्र राष्ट्रशास्त्र आहे म्हणून गोठ्यामध्ये गाय अंगणामध्ये तुळस आणि गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ धारण करा. एकादशी व्रत करा कारण एकादशीच्या दिवशी चपाती भाजी तुम्ही आम्ही जे काही खात असू ते श्वानाची